आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता नामदार सदाभाऊ खोत यांची सडकून टीका. तुमचं मिटलं, ज्यांची दोन मुलं आंदोलनात बळी गेली त्या कुटुंबाचं काय, केला खडा सवाल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका नामदार सदाभाऊ खोत यांनी अब्दुल्ला येथे जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांच्या साक्षीने केली. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट गावात नामदार सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता सडकून टीका केली आहे. खासदार राजू शेट्टी आणि आमदार जयंत पाटील हे दोन नेते सक्के पक्के मित्र असल्यासारखं एका गाडीतून फिरत आहेत. या विधानावर नामदार खोत म्हणाले, ज्यांच्यावर आयुष्यभर टीका केली, जे बदनाम आहेत, जे शेतकऱ्यांना लुटतात, असं आम्ही ज्यांना बोललो, ज्यांनी मावळतीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचा बळी घेतला, एका ठिकाणी तर दोन तरुण शेतकऱ्यांचा बळी घेतला, तुमची मैत्री झाली रे बाबांनो, माझे दोन बळी गेलेले शेतकरी येणार का, असा सवाल नामदार खोत यांनी यावेळी केला. महानकरी न्यूज साठी अब्दुल्लाटून मोहन जमादार. अरे हा इतिहास आहे, जर त्यांचे हात रक्ताने माखले असतील तर याच शिरोळ तालुक्यातला एक, मी नाव घेणार नाही, तो त्यांच्यावर आता दुस्ती करायला निघालाय. अरे ज्यांचा हात रक्ताने माखलेला आहे, ज्यांच्या विरोधात तुम्ही शेतकऱ्यांना लढायला उभा केलं, आता त्यांच्या गळ्यात गळ फक्त खासदारकीसाठी जर घालत असाल तर मी सांगतो या खासदारकीवर मी थुंकतो, आमदारकीवर थुंकतो. माझ्या दृष्टीने माझा शेतकरी महत्वाचा आहे, गावगाड्यातला माणूस महत्वाचा आहे. अरे काय करायची सत्ता, काय मंडळी मी इकडे येणार म्हटल्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मग मी बघितलं, मी जिकडे जाईल तिकडे चार डुकी उठतील, काळी फडकी काढतील, मला दाखवतील. अरे फडकं कशाला दाखवताय, चांगलं 10 किलोमीटरचं कापड आणा, निदान ते उपयोगाला तरी येईल शेतकऱ्यांना. मी द्राक्षाच्या बागावर झाकायला मला काय फरक पडत नाही, 38 वर्ष व्यवस्थांदा केलाय. पण हे पाप कुणाचं आहे?